आम्ही त्यांना प्रतिक्रिया विचारायला गेलो पण ते म्हणाले की आम्ही बोलून दाखवण्यापेक्षा काम करण्याला जास्त बरोबर आहे कारण त्यांना सगळ्या त्या काय कुठले व्हिडिओ टॅक्सी हॉटेल ह्या सगळ्यातनं वेळ मिळत नाही मी समजू शकते आम्ही पडेल लोकांबद्दल बोलत नाही हम अगर बना सकते है हम बिघाड सकते दिवसात जर आम्ही त्याला खासदार करू शकतो तर पंधरा दिवसात आम्ही मातीमोल करू शकतो शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांचा दौऱ्याचा तिसरा दिवस आहे आणि त्या स्वतः आपल्या सोबत आहेत ताई औंढा नागनाथमध्ये तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये नागनाथाचं दर्शन घेतले काय साकडं घातले तुमच्या कापूस सोयाबीनचे भाव चांगले वाढू देत शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळू दे इथल्या लेकी बाळींची अब्रू अत्यंत असुरक्षित वातावरणात ज्या लेकी बाळी वावरत आहेत त्यांना एक सुरक्षित वातावरण लाभू दे बळीराजा सुखा दे याच्या पलीकडे काय मागणार आहे यात्रा सुरू आहे हिंगोली जिल्ह्यात आज तिसरा दिवस आहे कसा प्रतिसाद आहे तुमच्या यात्रेला उत्तम फार सुंदर प्रतिसाद आहे लोक प्रचंड अपेक्षेने बोलत आहेत अपेक्षेने भेटत आहेत विशेषत लोक त्यांच्या ज्या ठरावी अडचणी सांगतात त्याच्यामध्ये कापूस सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे यावरती ते बोलतात काही लोक इथल्या स्वायत्त यंत्रणांची जी मुजोरशाही चालू आहे त्या मुजोरशाहीवर भाष्य करतात आणि बरेच लोक एक चिंताजनक बाब व्यक्त करतात की त्यांना न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही आहे तो म्हणतात की न्यायव्यवस्थासुद्धा सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या कच्छपी लागली की काय आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही आणि मला वाटतं हे खूप गंभीर आहे हे चिंताजनक आहे जे लोकांचं प्रडिक्शन आहे ते मी अनेक ठिकाणी जेव्हा जाते आणि लोकांना भेटते तेव्हा असं लक्षात येतं की अनेक लोकांना घरकुल योजनेचे ते लाभार्थीच नाही आहे त्यांना ते मिळालेलं नाही आहे सो अशा सगळ्या लोकांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे या मुक्तसंवादाच्या माध्यमातून आम्ही एक प्रयत्न करत आहोत चाचपणी करण्याचा आणि लोकांना काय वाटतं खरंच लोकांमध्ये उद्धवसाहेबांच्याबद्दल प्रेम आहे का आस्था आहे का तेव्हा आम्हाला जाणवतं की येस लोकांना उद्धवसाहेबांच्याबद्दल नुसती प्रेम आस्था आपुलकी विश्वास नाही आहे तर महाराष्ट्राला सध्या जे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे प्रचंड रसा तळायला गेलेली आहे ती राजकीय संस्कृती जर अबाधित ठेवायची असेल किंवा या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं एक पाऊल पुढे न्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त उद्धव साहेब नेऊ शकतात हा विश्वास लोकांच्या मनात दिसतो आणि लोक सांगतायत की ताई आम्ही निवडणुकांची वाढ बघतोय आम्ही साहेबांच्या सोबत काल निर्णय आला निवडणूक आयोगाचा की राष्ट्रवादी ही अजितदादांचीच आहे आपलं काय प्रेम म्हणजे काय असतं माहिती आहे <laughs> का तुम्ही काही जरी केलं म्हणजे तुम्ही देऊळ नेलत म्हणून काय होते देवळात जोपर्यंत देव असत नाही तोपर्यंत त्याला अधिष्ठान मिळत नाही त्यामुळे चिन्ह घेतलं कुठे पक्षाचं नाव घेतलं म्हणून पक्षाचं केडर जात नसतं उद्धवसाहेब असतील किंवा पवारसाहेब असतील महाराष्ट्रातलं जे केडर या लोकांनी उभं केलेलं आहे ते केडर जिथल्या तिथे आहे आणि हे मी गेल्या नऊ दिवसाच्या मुक्तसंवादातनं अनुभवत आहे त्यामुळे कितीही म्हणाले हे लोक आणि राहुल नार्वेकरांसारख्या दहा पक्ष बदलून आलेल्या माणसाने पक्ष द्यायचा तर मुळात नार्वेकरांची लॉयल्टी किती लायबिलिटी किती नार्वेकरांना खरंच लोक मानतात का उलट मला असं वाटतं की भाजपने नार्वेकरांच्या काठीने साप मारायचा जरी प्रयत्न केला असला तरी या सगळ्यांमध्ये राहुल नार्वेकरांचा अख्खा राजकीय कारकिर्द पणाला लागली आहे राहुल नार्वेकर आता पुन्हा कधीच निवडणुकीत निवडून येऊ शकणार नाही नार्वेकरांचं कदाचित ते आ, काय म्हणता येईल पुनर्वसन वगैरे करायचा प्रयत्न करेल भाजपा पण राहुल नार्वेकरांची राजकीय के कारकिर्द या दोनही निकालांमुळे कंप्लिटली संपुष्टात आलेले हेही लोकसभा निवडणूक लोक तोंडावर हो आहेत हिंगोली जिल्ह्याचा दौरा करताय मला वाटते कदाचित लोकसभेतले उमेदवार तुमच्यासोबत फिरते नागेश पाटील आष्टीकर असतील संदेश देशमुख असतील हे देखील इच्छुक आहेत तुम तुम्ही कोणता चेहरा पक्षप्रमुखांकडे सांगणार ते आपण नाही नाही आमच्याकडे एक पद्धत असते शिवसेना हे एक केडर आहे आणि केडरची पद्धत असते इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट लीडर ऑर्डर करतो केडरने फक्त फॉलो करायची असते निश्चितपणे आमच्याकडे खूप चांगले चांगले चेहरे आहेत आणि ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी कारण आम्हाला देवेंद्र फडणवीसांसारखे दुसऱ्यांच्या पक्षातनं माणसं चोरून आणि फोडून आणायची गरज नाही आमच्याकडे उपजत नेते आहेत संदेश देशमुख असतील नागेश पाटील अष्टीकर असतील जयप्रकाश मुंदडा असतील किंवा अनेक 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 नावं आहेत ह्या सगळ्या नावांबद्दल आम्हाला आपुलकी आहे आदर आहे विश्वास आहे आणि या सगळ्यांबद्दल आम्हाला सगळ्यात मोठी एक हमी आहे की यांच्यापैकी उमेदवार कुणीही असला तरी इतर सगळे सर्व मातोश्रीचा आदेश शिरसामंधी मानत त्याचं काम करणार आहेत सो या सगळ्याच उमेदवारांना म्हणजे जे काही इच्छुक आहेत विधानसभेचे असतील लोकसभेचे असतील ह्या सगळ्याच लोकांना मला वाटतं जो फायनल डिसिजन आहे तो फायनल डिसिजन घेण्यासाठी आमची पक्षसृष्टी सक्षम आहेत मी फक्त आणि फक्त मातोश्रीचा दूत आहे जो इथंपर्यंत पोचलेला आहे बाकी काय निर्णय घ्यायचा तो साहेब घेणार आहे व्हॉलीबॉलचा आनंद घेतला आहे काय वाटलं हे बघा राजकारणाचा कितीही खेळ खंडोबा झाला तरी खेळात राजकारण येऊ नये असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत त्यामुळे ही एवढी लेकरं मोकळेपणाने खेळत आहेत मला वाटतं आमदार राहुल पाटलांनी जे आत्ता अत्यंत सुंदर काम उभं केलेलं आहे रचनात्मक काम उभं केलेलं आहे मेडिकल कॉलेजेस असतील इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील एकूण संस्थात्मक काम असेल हे सगळं जर पाहिलं ना तर एक आनंद होतो की इतक्या मोकळेपणाने मुली इकडे व्हॉलीबॉल खेळू शकतात हा मुलींसाठीचा मोकळेपणा उपलब्ध करून देणं हे सुद्धा एका अर्थाने फार मोठं कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे जे आमचा शिवसेनेचा एक निष्ठावंत शिलेदार म्हणून आमदार राहुल पाटील करत आहेत सो इट्स अ प्लिझंट थिंग फॉर अस संवाद यात्रा सुरू आहे हॉटेलमध्ये लॉजमध्ये कुठं ना थांबता तुम्ही पाल पालटा <laughs> त्याची मी माझी संकल्पना सांगितली की आम्हाला असं वाटतं की प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी हे उद्धव साहेब शोभतात एकवचिनी एकपत्नी एकबानी दिलेला शब्द पाळणारे आणि आपल्या पत्नीला तेवढाच सन्मान देणारे आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत म्हणजे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा असं म्हणत बाणेदारपणे एक बाणे उभे राहणारे आणि ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामाचे राज्य कपटनीतीने हिरावून घेतले षडयंत्र केले आणि त्यांना एका वनवासाला पाठवले हो पण तो वनवास एकट्या रामाने भोगला नाही तो वनवास लक्ष्मणाने भोगला तो वनवास भरताने भोगला आम्हाला वाटतं की आमचे नेते उद्धवसाहेबांचं राजपाट अत्यंत कपटनीतीने कूटनीतीने षडयंत्र करून हिरावून घेतलं गेलं आणि त्यामुळे जर तो वनवास एकट्या आमच्या नेत्याने का भोगावा म्हणून हा पस्तीस दिवसांचा आम्ही संकल्प केला की या पस्तीस दिवसात आम्ही कुठली लक्झरी सुविधा घेणार नाही हॉटेलमध्ये राहणार नाही हॉटेलचं खाणार नाही आम्ही आमचं अन्न बनवून खाऊ आम्ही आमच्या झोपड्यांमध्ये राहू आणि आम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं घराणं समजून घेऊ आणि ही एक उपलब्धी आहे आमच्यासाठी की महाराष्ट्रातला गोरगरीब कष्टकरी असंघटित क्षेत्रातला मजूर कामगार उसतोड करणारा कामगार या सगळे जी रानावनात राहणारी आहे ज्यांना घर नाही आहे ज्यांना छप्पर नाही आहे ज्यांना दोन वेळचं जेवण नाही आहे ज्यांना काम नाही अशा सगळ्या माणसांच्या नेमक्या वेदना काय आहेत संवेदना काय आहेत ती सहवेदना समजून घेण्याची ही एक उपलब्धी आहे आणि या निमित्तानं आम्ही ती उप... समजून घेत आहोत संवाद यात्रा सुरू आहे तुमच्या संवाद यात्रेचं ब्रिदवाक्यच दिसते की लेख महाराष्ट्राची साध मातोश्रीची काय ऊर्जा मिळते मातोश्रीपासून लेख महाराष्ट्राची हे याच्यासाठी की महाराष्ट्राच्या लेकीबाळींना ज्या हिनकस पद्धतीने वागवण्याची होड सध्या शिंदे फडणवीस गटाकडून चालू आहे कधी अब्दुल सत्तारांची हिनकस विधानं असतील कधी तो बुलढाण्याचा तो संजय गायकवाड असेल सिरसाट अत्यंत घाणेडी माणसं महिलांचा अवमान जिथे केला जातोय खरं तर हा शिवबांचा महाराष्ट्र आहे हा बाबासाहेबांचा फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात आम्ही जिजाऊ सावित्री रमाई अहिल्यादेवी होळकरांच्या ताराराणी शिंदेंच्या फातिमाबी शेखरच्या आम्ही सगळ्या लेकी आहोत तर आम्हा लेकींना एक विश्वास आणि एक सुरक्षित वातावरण हवं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या लेकींचा काहू आहे की उद्धव साहेबच आम्हाला ती सुरक्षितता देऊ शकतात कारण आम्ही ज्यांना राज्यकर्ते म्हणून बघतोय ते पवार असतील फडणवीस असतील शिंदे असतील या सगळ्याच लोकांना महिला आयोग यांच्याकडे आहे पण यांचा महिला आयोग गोरगरिबांच्या महिलांना काय त्रास आहे ते बघत नाही इथल्या महिलांच्या कोणी पोलीस स्टेशनमध्ये दाद घेत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लेकी बाळींच्या सन्मानासाठी शिवसेना तत्पर आहे आणि साध मातोश्रीची की शिवसेनेचं जे अधिष्ठान आहे ते पक्ष आणि नो डाऊट पक्ष आणि चिन्ह हे संकेतांचं राजकारण असतं चिन्हांचं राजकारण असतं सिम्बॉलिक पॉलिटिक्स असतं हे आम्ही समजू शकतो पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अधिष्ठानाचं राजकारण महत्त्वाचं असतं शिवसेना तिथेच आहे जिथे मातोश्री आहे आणि मातोश्रीने महाराष्ट्राच्या लेकीबाळींना साथ घातली आहे की होय आम्ही तुमच्या विश्वासात सार्थ ठरणार आहोत लेकीबाळींच्या सन्मानासाठी प्रत्येक शिवसैनिक जे मी काल हिंगोलीतही सांगितलं की आमच्या प्रत्येकाच्या गळ्यातला भगवा रंग आमच्या प्रत्येकाच्या हातात बांधलेला शिवबंधनाचा भगवा रंग हा दहशतीचा नाही आहे जो भाजपने तयार केला आहे भाजपसारखे आम्ही त्या भगव्या रंगाची दहशत करू इच्छित नाही तर आमच्या गळ्यात असणाऱ्या भगव्या रंगाबद्दल इथल्या लेखीवाळींना इथल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गोरगरिबांना विश्वास वाटला पाहिजे आपुलकी वाटली पाहिजे सुरक्षितता वाटली पाहिजे आश्वासकता वाटली पाहिजे आणि म्हणून आमचं हे ब्रीद आहे लेख महाराष्ट्राची साध मातृष्टीची गरज नाही आहे की बहिणी संकटात असल्यावर भावाने धावून यावं कधी कधी भाऊ संकटात असेल तर बहिणींनीसुद्धा धावून यावं उद्धव साहेब महाराष्ट्रातल्या तमाम लेकीबाळींचा भाऊ कुटुंबप्रमुख म्हणून महत्वाचे आहेत आणि आमचा भाऊ संकटात असेल तर आम्ही सगळ्या लेखी बाळी त्यांच्यासाठी धावून जातो पानकर गावला जी काही सभा झाली आपली आपण भरसभेत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याबद्दल काही स्टेटमेंट केली होती आम्ही त्यांना प्रतिक्रिया विचारायला गेलो पण ते म्हणाले की आम्ही बोलून दाखवण्यापेक्षा काम करण्याला जास्त मत होतो बरो बरोबर आहे कारण त्यांना सगळ्या त्या काय कुठले व्हिडिओ टॅक्सी हॉटेल ह्या सगळ्यातनं वेळ मिळत नाही मी समजू शकते पण ठीक आहे त्याला जे करायचं आहे ते त्यांनी करावं आम्हाला त्यात काही बोलायचं नाही आहे आम्ही पडेल लोकांबद्दल बोलत नाही हम अगर बना सकते है तो हम बिघाड भी सकते है पंधरा दिवसात जर आम्ही त्याला खासदार करू शकतो तर पंधरा दिवसात आम्ही मोलसुद्धा करू शकतो ताकद आहे आमच्यामध्ये थँक्यू नक्कीच तर या होत्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे दिनेश कुलकर्णी क्रांती न्यूज वसमत हिंगोली